विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी टाकलेल्या बहिष्कारामुळे 173 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होऊ शकला. कामकाजाच्या पहिल्या दिवशी 200 नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणं अपेक्षित होतं, त्यामुळे आता उर्वरित आमदारांचा शपथविधी आज पार पडणार आहे. विशेष अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे 9 डिसेंबरला नव्या विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे आणि त्यानंतर राज्यपाल CP राधाकृष्णन यांचं नवीन विधानसभेसमोर अभिभाषण होईल. अखेरच्या सत्रात पुरवणी मागण्या आणि विधेयकं सादर केली जातील अशी माहिती आहे. अजय माने आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. अजय, आता पुढच्या 2 दिवसांचं विधानसभेचं कामकाज कसं असेल, कोणकोणत्या गोष्टी होतील? प्रज्ञा, जसं तू म्हटलीस की खरं तर आजचा दिवस महत्वाचा असणार आहे, कारण की आज पुन्हा शपथविधीचा कार्यक्रमाला जो आहे तो सुरुवात होईल. यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की काल ज्या महाविकास आघाडीच्या आमदारांनी बहिष्कार टाकला होता, नाना पटोलेंनी फोन करून ज्यांना बाहेर बोलवलं होतं, ते संपूर्ण आमदार जे आहेत ते आज शपथ घेतील. त्यामुळे खरं तर आज सत्ताधारी आणि विरोधक यांच्या प्रतिक्रिया खरं पाहणं महत्वाचं ठरणार आहे आणि त्यामुळे आज सर्वच आमदारांच्या शपथविधींचा कार्यक्रम जो आहे तो उरकला जाईल. काल 200 आमदारांचा शपथविधी होण्याची शक्यता वर्तवली गेली होती, पण नंतर बहिष्काराचं आणि मग सहभागृह तहकूब त्या गोष्टी घडल्यामुळे 173 जे आमदार आहेत त्यांचा शपथविधी झाला. आज महाविकास आघाडीच्या आमदारांचा शपथविधी झाल्यानंतर उद्याचा दिवस मग पुन्हा एकदा नव्याने महत्वाचा असणार आहे, कारण की हंगामी विधानसभा अध्यक्ष म्हणून कालिदास कोळंबकर यांनी सध्या पदावर आहेत, पण आता पुन्हा एकदा नवे विधानसभा अध्यक्ष जे आहेत ते निवडले जातील. सध्या राहुल नार्वेकरच अध्यक्ष बनतील अशी शक्यता जी एसटी वर्तवली जाते, चर्चा आहेत. आणि त्याच्यानंतर मग अध्यक्ष निवड झाल्यानंतर राज्यपालांचं जे ते अभिभाषण जे ते नव्या सरकार विधानसभेसमोर किंवा नव्या विधिमंडळासमोर होईल आणि त्याच्यानंतर मागच्या अधिवेशनातल्या ज्या मागण्या आहेत किंवा मग नव्याने पुरवणी मागण्या आहेत त्या मांडल्या जातील आणि त्याच्या बरोबर आहे. त्यामुळे या सगळ्या घडामोडींच्या अनुषंगानं आजचा आणि उद्याचा अधिवेशनाचा दिवस महत्वाचा आहे. अजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.